नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण मागील पाठात इतिहासाची साधने हे पाहिलं. आज आपण आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद कसे उमटले ते पाहणार आहोत. पाठ दुसरा, युरोप आणि भारत. चला तर पाहूया काय सांगितलं या पाठामध्ये. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घटना जे पडसाद भारतात उमटत होते, त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. प्रबोधन युग. सुरुवातीला प्रबोधन युग युरोपीय इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सन 13 ते 16 वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्ववादी इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. त्यात लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. ते अनेक शास्त्र व कलांमध्ये पारंगत होते. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती अजरामर ठरल्या. प्रबोधन काळामध्ये मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकले. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधन काळातील कला, साहित्य, मानवी भावभावना, संविधानाचे चिंतन होऊ लागले. भाषांमधून साहित्य निर्माण झाले. इसवी सन 1450 सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवीन विचार, नव्या संकल्पना व सामान्य ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. दुसरं आहे धर्मसुधारणा. धर्मसुधारणा कशाप्रकारे झाले ते आपण पाहणार आहोत. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत होते, परंतु धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. भौगोलिक शोध. इसवी सन 1456 ॲटोमन तुर्काने बायझंटाईन्स साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तुबुल जिंकून घेतले. या शहरात आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागले. यातून भौगोलिक शोधांचं नवीन पर्व सुरू झालं. तर या पाठात आपण प्रबोधन युग, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध याविषयी माहिती घेतली. भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. अशा प्रकारे पान नंबर 5 वरील आपण युरोप आणि भारत या विषयाचा अभ्यास केला. पुढील पाठात आपण दुसरा भाग पाहणार आहोत. तरी या पाठातील प्रबोधन युग, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध याविषयी माहिती आपण पाहिली. ती वाचायची आहे, त्यातील प्रश्नांची उत्तरं स्वतः तयार करायची आहेत. धन्यवाद.